मी काजल कुलसुंदर, आपण पाहत आहात शिवनेर प्राईम। शिवनेर प्राईम मध्ये आपलं स्वागत। जुन्नर तालुक्यातील नारायणगाव सह इतर अनेक गावांमध्ये शेकडो नागरिकांना डेंग्यूने ग्रासले असून तालुक्यातील आरोग्य यंत्रणा व नारायणगावच्या प्राथमिक रुग्णालयात सुविधांचा वानवा जाणवत आहे। मागील आठवड्यात डेंग्यूची लागण झाल्यानंतर उपचार घेत असलेल्या भाजपच्या अल्पसंख्याक आघाडीच्या तालुकाध्यक्षा नूरजहा जमील शेख वय 34 वर्ष यांचा मृत्यू झाला। याची साधी कल्पना देखील नारायणगावचे प्राथमिक आरोग्य अधिकारी यांना नसल्याचे समोर आले आहे। 25 ते 30 हजार लोकसंख्येच्या नारायणगाव मध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र फक्त नावापुरतेच उरले आहे। किल्ले शिवनेरीचा उदो उदो करणारे अनेक पुढाऱ्यांचेही याकडे दुर्लक्ष दिसत आहे। खासगी दवाखाने जोरात चालावे म्हणून आजपर्यंत या आरोग्य केंद्रात अत्याधुनिक साधन सामग्री येऊ दिली नाही असा सूर समाजात ऐकण्यास मिळत आहे। परंतु या अपुऱ्या सेवेमुळे व उपचार लवकर न मिळाल्याने माझी पत्नी जग सोडून गेली। परंतु अशी वेळ इतर लोकांवर येऊ नये अशी खंत मयत नूरजहा शेख यांचे पती जमील शेख यांनी शिवनेर प्राईमशी बोलताना व्यक्त करत या मृत्यूनंतर का होईना आरोग्य यंत्रणा ठिकाणावर यावी असे सांगितले आहे। प्रकरण असा घडलं इथं का रात्री तिला थंडी ताप आला। सकाळी मी तिला हॉस्पिटलमध्ये गेलो, मी आरएचमध्ये आणणार होतो, पण इथं डॉक्टर सुविधा चांगली नसल्यामुळं मी खाजगी रुग्णालयात नेलं। तिने सांगितलं की हिला डेंग्यू झालेलं आहे, मी पुण्याला हलवलं त्याच्यासाठी। पण माझी एक मनापासून कळकळी इच्छा आहे की माझी मिसेस तर गेली परत येणार नाही। पण आत्ता जे झाले ते डॉक्टर लोकांनी पूर्ण लक्ष द्यावा, डेंग्यूचा इलाज आहे नाही त्यांनी स्पष्ट करून सांगावा, हीच माझी मला कळकळी इच्छा आहे। का दुसऱ्याचा संसार उद्ध्वस्त होऊ नये, माझं झालं आहे पण दुसऱ्या संसार उद्ध्वस्त होणे, डॉक्टर लोकांची काळजी घ्यावा। या सरकारी दवाखान्यात काही कुठल्या दवाखान्याच्या सुविधा नसतील तर सरकारने याच्यावर काळजी घ्यावा। काही एखादा जीव जाई नाही जाऊ नये, त्यांनी त्याची हे पूर्ण करावी, इथं हे मनापासून इच्छा माझी। काय मागणी प्रशासनाकडे आपली? प्रशासन मागणी तेवढीच आहे का कोणाचा जीव जाऊ नये। जसं माझं मिसेचा जीव गेलं आहे, मी आज संसारामध्ये मोकळा माझ्या 2 पोरं 3 पोरं माझे तसेच राहिले त्यांच्या आईच्या प्रेमासाठी, मी तशी माझी जिवंत खराब झालं। पण माझी पर अजून मनापासून कळकळी इच्छा आहे की डेंग्यूच्या इलाज सरकारने परफेक्ट करावा, दवाखान्यात व्यवस्थितीचा औषध उपचार मिळावा, आणि असा परत कोणाचा प्राणघात होऊ नये ह्या डेंग्यूपाई ग्रामपंचायत म्हणावा कुठल्या हा जे हे जे औषधं वगैरे मारणे वगैरे मच्छरसाठी तर त्यांनी पूर्ण हे करावा। केवळ आणि केवळ 2 किंवा 5 वर्ष गेली की जिल्हा आरोग्य यंत्रणा केवळ तात्पुरती डागडुजी, निकृष्ट बांधकामे, रंगरंगोटी करतात आणि निरपराध रुग्णांच्या जीवाशी खेळताना दिसत असल्याचे तालुक्यातील मनसे पदाधिकारी गणेश शेळके यांनी सांगितले आहे। त्वरित आरोग्य यंत्रणेने अत्याधुनिक साहित्य आणून चांगली सेवा द्यावी अशी मागणी केली आहे। त्यामुळे शिवनेर प्राईमच्या बातमीने का होईना आरोग्य विभागाचे डोके ठिकाणावर येईल आणि रुग्णांना चांगली आरोग्य सुविधा मिळेल हीच अपेक्षा। आता एकंदरीत जर सरकारी आकडेवारी जर पाहिली, सरकारी दवाखान्याने उपलब्ध करून दिले, तर त्यांच्या म्हणण्यानुसार नारायणगावात मागच्या महिन्यात 13 पेशंट सापडले आहेत, या महिन्यात 13 पेशंट सापडले आहेत। परंतु एकंदरीत नारायणगाव भागात 20 ते 25 चांगल्या प्रकारची खाजगी हॉस्पिटल्स आहेत। तरी या खाजगी हॉस्पिटल्समध्ये जाऊन पाहिले तर प्रत्येक ठिकाणी डेंग्यूचे पेशंट आत्ता भरती असलेले आपल्याला दिसतील। मग ही सरकारी दवाखान्याची आकडेवारी ही सरकारी समजायची की फसवी समजायची? आता एकंदरीत जर पाहिले तर सरकारी दवाखान्यात नारायणगावच्या अतिशय चांगल्या प्रकारची सुविधा उपलब्ध असणे गरजेचे आहे। तशा प्रकारची यंत्रसामुग्री, डायलिसिस मशीन असेल किंवा तुमच्या डेंग्यूसाठी उपचार करण्यासाठी लागणारे मशिनरी असतील, तुमचे एक्सरे मशीन असेल, सोनोग्राफी मशीन असेल, कमी दरात अत्यल्प दरामध्ये लोकांना या सुविधा सरकारी दवाखान्याने उपलब्ध करून दिल्या पाहिजेत। मग ही हलगर्जीपणा नक्की कोण करते? तालुका कृषी अधिकारी करतायत की नक्की शासन याबाबत धोरण शासनाचं चुकीचं आहे की आपल्या इथे कार्यरत असलेले वैद्यकीय अधिकारी व्यवस्थित यंत्रणा राबवत नाहीयेत? याही गोष्टी पाहणे, तपासून पाहणे गरजेचे आहे। न्यूज रिपोर्टर अय्युब शेख, शिवनेर प्राईम, नारायणगाव। ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आज शिवनेर प्राईमला सबस्क्राईब करा आणि नवनवीन बातम्या पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा।